नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो. आता त्यांनी नवीन योजना काढली मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यात प्रत्येक बाईले ते 1500 रुपये देणार आहे तर महिन्याला. म्हणजे का मजा गोष्ट आहे का? 1500 साधी सुधी गोष्ट नाही. भाऊ मला तरी असं वाटते की ही जी योजना आहे ही काढण्यापेक्षा सरकारनं जे आपल्या राज्यामध्ये जे महागाई आहे, जसे सिलेंडरचा भाव झाला, पेट्रोल झालं, डिझेल झालं, जी GST एवढी लावलेली आहे, त्याच्यानंतर जे शेतकरी आहे त्यांच्या पिकाला थोडासा जर भाव दिला तर या योजनेची काही गरजच नाही आहे. तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना, तुमची बहीणच नाही तुमचे भाऊ बंध सगळे खुश होऊन जातील. या योजनेची काही गरजच नाही असं मला तरी वाटते. 1500 रुपये दिल्यापेक्षा हे करा ना तुम्ही कामं. कोणतीच गरज नाही कोणत्या योजना चालू करायला. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे अट लावली 21 ते 65 वर्षाच्या वर्गातल्या जेवढ्या महिला आहेत त्यांना जे योजनेचा लाभ घेता येईल. तर मला एक गोष्ट सांगा, मला तरी असं वाटते की ह्या वर्ग सोडून 65 वर्षाच्या जेवढ्या महिला आहेत, जेवढ्या म्हाताऱ्या उतऱ्या आहेत, त्यांना तुम्ही ही योजना द्या. म्हणजे त्या आत्मनिर्भर होतील. कारण आता भरपूर घरामध्ये असं झालं आहे जे म्हातारे लोक आहेत त्यांचे जे लेकरं आहेत ते त्यांना भार वाटतात, ते सांभाळायला नाही पाहत त्याला. तर तुम्ही जर त्यांना 1500 रुपये किंवा 1000-2000 रुपये दिले, हेच जर त्यांना दिले 65 वर्षावर लोकांना, तर त्यांना एक आधार भेटेल. त्यांच्या घरच्यांनाही वाटेल की नाही काहीतरी भेटत आहे, म्हणजे ओझं वाटणार नाही त्यांना. आणि तुम्ही या बायाला द्यायला लागले 21 ते 65 ह्याच्यात, तुम्ही आत्मनिर्भर नाही त्यांना आळशी बनवता. कारण तुम्ही जर हे पैसे दिले तर ते काम करायला जाणारच नाहीत, घरीच बसून राहतील. मस्त 1500 येणार आहे तर मेकअपचं सामान घेईल, साडी घेईल, तर ती कशी आळशी बनून जातील, कामं करायला जाणारच नाही, फुकटचे भेटा लागले. तर माझं तरी मत आहे की तुम्ही 65 वर्षाच्या जेवढ्या म्हातारे कुटारे आहेत त्या आजींना तुम्ही हे 1500 रुपये दिले तर त्या आत्मनिर्भर होऊन जातील. त्यांना कोणाच्या पुढे हात पसरायची गरज पडणार नाही असं मला तरी वाटते. तर तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे माझं वैयक्तिक मत होतं. तर तुम्हाला आवडलं नाही आवडलं ते आपल्याला माहीत नाही. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमचं पण काय मत आहे तेही सांगून द्या. हे मला तरी असं वाटतं. सगळ्या महिलांना अभिनंदन तुमच्या लाडक्या भावाच्या या सुंदर अशा योजनेबद्दल, माझी लाडकी बहीण योजना. तर एन्जॉय करा.